हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। 9 अप्रैल को चोपड़ा में हुए अपंग साहित्य वातव नोंदनी के कार्यक्रम में पूर्व मंत्री और विधायक एकनाथराव खड़से ने हमारे निरोगी शरीर का महत्व समझाने के लिए जरूरतमंदों की सेवा करने हेतु एक कहानी सुनाई, जिसको सभी ने बड़े ही ध्यान से सुना और समझा। आणि म्हणतात की काय मला काहीतरी काम दिलं पाहिजे, काम दिलं तर काम करायची इच्छा नसते। मग आल्यावर मंत्री झाले माता भाऊ, तुला म्हणतात जर भाऊ मंत्र्यांचं दर्शन घे, पाठपूजा कर, तुला मदत होईल, आत्मशांतीला जाईल, संतापन नको जाऊ। तर तुमच्या देवानं मला काय दिलंय? तुम्हाला मंत्रीपद दिलं, गिरीश भाऊंना दिलं, यांना दिलं, आमदार केलं, खासदार केलं, जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, याला जमीन दिली, त्याला बंगला दिला, मला काय दिलेलं आहे? तुमचा देवदेव सगळा खोटा आहे असं म्हणत असताना या ठिकाणी मी त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगतो तुम्हाला छोटीशी। नाथ महाराजांकडे एक माणूस असा झाला आणि तो म्हणाला की नाथ महाराज, माझी इच्छा आहे की मला तुम्ही वरदान द्यावं। तर नाथ महाराज म्हणजे मी काही साधू संत वगैरे अशा नाही आहे की तुला वरदान देईल, अशी काही माझ्याकडे ताकद नाही, ईश्वरी शक्ती पण नाही आहे। पण तरी त्याचा आग्रह होता की नाही नाही, मला सगळ्यांना ह्याला मिळालं, त्याला मिळालं, त्याला मिळालं, तुमच्या देवानं मला काहीच दिलं नाही। हा देव तुमचा माझ्यासाठी नाहीच आहे, तो याच्यासाठी त्याला जागवाडा राजवाडा दिला, त्याला वाडा दिला, या सरदार केला, त्याला दरदार केला, मला काय दिलं? मग नाथ महाराजांनी त्याला सांगितलं की ते वाळवंटामध्ये जा, गोदावरीच्या गंगेच्या वाळवंटात स्थिर आहे टोकडीवर, तिथून येऊन दर्शन घेऊन ये, तू म्हणशील तर तुला दे, तू जी इच्छा व्यक्त करेल ती तुला मी द्यायला तयार। तुम्हाला सोपा काम आहे, काय लागतं वाळवंटामधून मी जाऊन आत्ताच्या मंदिराचं दर्शन घेऊन येतो, तिथून प्रसाद घेऊन येतो, त्यामुळे तू जा, लाकडात जाऊन ये तिकडे। त्यामध्ये गेला त्यावेळेस त्याला असं दिसलं की दोन्ही पाय नसलेला एक व्यक्ती घसरत घसरत चाललेला होता। त्याने त्याला विचारलं, तू कुठे चाललास? तो त्या मंदिरामध्ये देवदर्शनाला चाललो, आणि मध्ये त्या देवाला तुला दोन पाय दिले नाही, कुठं त्या देवाचं दर्शन घेत बसतोय? वर किती हे आहे, वाळवंटामध्ये जातोय, ऊन तापत आहे, तो नाही मला जायचं आहे, देवाचं दर्शन घ्यायचं आहे। पुढे गेला, एका पायाने अपंग असलेला माणूस काठी टेकवत चाललेलाच होता। त्यामुळे त्याने तेच विचारलं, तुला पाय नाही काय, कशासाठी उपद्रव करतो इथे, काय त्या देवाला तुला दिलेला आहे? पण तो म्हणाला, नाही मला दर्शनाला जायचं आहे। हे कांदारा होता, तोही काठी टेकवत टेकवत विचारत विचारत चालला होता एखाद्याला, किती लांब आहे, कुठे लांब आहे। त्यालाही त्याने विचारलं की तू अंधारा आहेस, तुला देव तर दिसणारच नाही, नसतं जातो कशाला मंदिरामध्ये, देवाचं दर्शन तुला होणारच नाही आहे। तर म्हणजे नाही, मला देवाचं दर्शन नाही झालं तर मला मनशांती मिळेल, मी त्या दृष्टीनं चाललो आहे। पुढे गेल्यानंतर एक बहिरा होता, तो चांगला होता, पण तो बहिरा आहे, त्या देवाला जर वरदान जर दिलं तरी तो काही ऐकू येणार नाही। मग जायचं कशाला? तुम्ही म्हणा, मला देव का ना देव, मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे। आणि हा तसं गेला, मंदिरामध्ये गेला, दर्शन घेऊन नाथ महाराजांकडे परत आला। आणि नाथ महाराजांना म्हणाले, बघा मी आलो आहे वाळवंटामध्ये, एवढ्या चटके खात खात आलेलो आहे। नाथ महाराजांनी त्याला सांगितलं त्या ठिकाणी की म्हणजे तू आलाय, तू काय पाहिलं वाळवंटामध्ये? त्याने सगळं सांगितलं, हात नसलेला, पाय नसलेला, अंध व्यक्ती, बहिरा व्यक्ती, हे म्हणजे सगळे चालले होते। म्हणजे तुला काय वाटलं? तर काय केले आहेत म्हणते, त्या देवाला एवढा अन्याय केला तरी गेलेत देवाकडे। मग नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, हे बघ, तो अंधारा आहे, त्याला दोन पाय नाही, त्याला आज बहिरा असेल, पण तो आत्मसन्मानानं जपताय, स्वाभिमानानं उभा राहिलेला आहे, तू एवढा श्रीमंत माणूस आहे, तुझ्याकडे एवढी श्रीमंती देवानं दिलेली आहे की तुला धडधाकड हात पाय दिलेले आहे, डोळे दिलेले आहे, नाक दिलेलं आहे, पाय दिलेलं आहे, तू असं कर, तुला लागलं तुम्ही द्यायला, जगातली सारी श्रीमंती तुला देतो, फक्त तुझे दोन डोळे काढून मला दे। डोळे काढायचे का पैशाला का खायचं का म्हणजे मला, माझ्या डोळ्यांनी अंधारा बघा, ठीक आहे नको देऊ, पाय तरी देऊन टाक काढू, पाय तरी मी गजवणार आहे का म्हणे। म्हणे तुझ्याजवळ एवढी अमूल्य मालमत्ता त्या देवाला देऊन ठेवली की त्याचं मोल होणार नाही,
तुझे जे अवयव दिलेले दोन्ही डोळे दोन्ही कान दोन्ही हात दोन्ही पाय दोन्ही शरीर तुझं इतकं समृद्ध शरीर दिलंय की ज्याचं मोल जगाच्या कोणत्याही संपत्तीत होणार नाही आणि त्या ईश्वराला असं काय म्हणतं की तुला दिलंच नाही याला नाही दिलं या दिव्यांगाला दिलेलं नसताना सुद्धा त्याची श्रद्धा ढळली नाही त्यांचा आत्मविश्वास झाला नाही तर ह्यांच्याकडे बघून जगा जगायचं कसं असेल तर ह्यांच्याकडे बघून जगा आणि अशा व्यक्तींना मदत करण्यामध्ये जो आनंद आहे अशा व्यक्तींमध्ये ज्या सरकारच्या योजना आहेत पोहोचवण्यामधला जो आनंद आहे तो आज या ठिकाणी दिव्यांग अनुभवत आहे म्हणून तुम्ही एकटे नाही आहे हे सारे व्यासपीठावर बसलेले तुमच्या सोबत आहे मग खास करून मी लक्षात येतं यासाठी अभिनंदन केलं की समाजाचा या घटकाला मदत झाली गिरे दोन मिनिटं साऱ्यांसाठी हे गाइस ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।